मराठी 2015 अवॉर्ड ह्यावेळी तुमच्या आवडत्या एका मालिकेच्या दोघांना मिळालेला आहे. तिघात आपल्याबरोबर आहेत, अर्थात आपले लाडके देव म्हाळसा आणि बानो आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. तुमच्याकडे मी आधी की जसं तू म्हणाला स्टेजवर की लोकांच्या घरापर्यंत पोहोचायचं, तर हृदयापर्यंत पोहोचलेलो आहोत, काय सांगशील? होय, कारण मी अगोदर जे काही काम करायचं होतं लोकांच्या घराघरात पोचलो होतं, पण झी मराठीचा प्लॅटफॉर्म आणि महेश कोठारी विजन यांचा विश्वास या दोन गोष्टींमुळे मी तमाम महाराष्ट्रवासियांच्या अगदी हृदयात पोचलेलो आहे. तुम्ही अगदी सातच्या ठोक्याला आमच्यासाठी थांबता, आमच्यावर तुमचं भरभरून प्रेम, अगदी तुम्ही आमच्यावर त्याचा वर्षाव करता आणि त्याचं प्रतीक म्हणून हा सर्वोत्कृष्ट नायकाचा किताब मला मिळालेला आहे. प्रत्येकाच्या घरात कोडकौतुक होतच असतं, पण झी मराठी जे काही कोडकौतुक करतं त्याची नशा काही औरच असते. त्याचे शब्दामध्ये खरंच रूपांतर करता येणार नाही, तरी पण एक सांगू इच्छितो की प्रत्येकाला असं घर लाभावं असं वाटत असतं, आणि आम्ही खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला असं घर लाभलेलं आहे आणि आमचं ह्या घरात अगदी मनापासून कोडकौतुक होत आहे. झी मराठीचे आभार आमचे महेश सर, त्यांच्या विश्वासामुळे आम्ही इथपर्यंत पल्ला गाठू शकलो. त्यामुळे महेश सर तुमचे आभार आणि पूर्ण आमच्या जय मल्हारच्या टीमचे आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच. नायिका खरं तर एक असते, पण इथे दोन दोन नायिका आम्हाला दिसत आहेत, म्हणजे नायिका त्या सिरियलच्या आणि नायिका दोन दोन त्या सिरियलच्या, तुम्ही दोघेही काय सांगता? मी असं सांगू इच्छिते की थोडीच तोड आम्ही सगळ्याच होतो, पण जय मल्हार थ्रू झी मराठीनी आमचं हे सगळे कष्ट बघितले आणि त्या कष्टाचं हे फळ आम्हाला दिलं आणि आम्हाला दोघींनाही सर्वोत्कृष्ट नायिका दिलं. कारण असं की त्यांना देवासारखा प्रश्न पडला असेल की एकीला दिलं तर प्रॉब्लेम नको, पण आम्ही खुश आहोत. म्हणजे असं की मला असं खूप वाटतं की आमच्यामध्ये म्हणजे आमचे कॅरेक्टर तेवढे हे आहेत की म्हाळसा वेगळ्या ह्याच्यात दिसते, बानू तेवढ्या ह्याच्यात दिसते, त्यामुळे ते तेवढ्याच लेवलचे आहेत, त्यामुळे ते कमी जास्त नाही होऊ शकत. द्यायचं असेल तर ते दोघींनाही द्यावं लागेल किंवा द्यावं लागलं असेल इनफॅक्ट. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं जसं डिक्लेअर केलं तसं आमची रिॲक्शननी लिटरली तिला असं हक केलं आहे, कारण की मुळात असं झालं की माहीत नाही का एक ते वेगळं रिलेशन झालेलं असतं आणि आम्ही सिरियलमध्ये नव्हती असलो तरी खरं तर आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. मी अगदी खरं सांगायचं तर म्हणजे आम्ही जरी असं आम्ही अगदी एकमेकांशी बोलायचं नाही बोलायचं नाही असं म्हणता म्हणताही आम्ही एकमेकांना म्हणजे एक होतं, मी तिला पण बोलले होते की नाही विचार बऱ्यापैकी सिमिलर असतात, कालच झालं तसं. मैत्रीचं एक ते वेगळं हे आहेच, त्यामुळे मे बी ही विलपॉवर पण असू शकते की दोघींनाही सोबत मिळणं ही खूप मोठी गोष्ट झाली आमच्या दोघींसाठी पण, त्यामुळे थँक्यू, थँक्यू सो मच. पण तुम्हाला दोघांनाही असं वाटत नाही की जबाबदारी जरा आणखीन वाढलेली आहे? अर्थात आणि खंडेरायांच्या आणि बानूच्या आणि म्हाळसेच्या चरणी प्रार्थना की आम्हाला ती अजून चांगल्या रीतीने पेलता यावी. थँक्यू. येळकोट येळकोट जय मल्हार.